सजग नागरिक मंच आणि नगरपालिका यांच्या वतीने सावंतवाडी इथल्या जगन्नाथराव भोसले उद्यानात मोती तलाव उत्सव 2018 चं आयोजन करण्यात आलं आहे. शुक्रवारी या महोत्सवाचं थाटात उद्घाटन झालं. सोमवारी 30 एप्रिलला या महोत्सवाची सांगता होणार आहे. सावंतवाडीच्या जगन्नाथराव भोसले उद्यानात मोती तलाव महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवाचं उद्घाटन वेंगुर्ला येथील व्यंकटेश इनामदार प्रणिता पेंडसे गतिमंद प्रथमेश पेंडसे यांच्या हस्ते करण्यात आलं. या महोत्सवात बचत गटांचे स्टॉल्स तसंच अन्य दुर्मिळ वस्तूंची दालनं मांडण्यात आली आहेत. आपल्या भोवती असणारी दुर्मिळ वनस्पती, फुलं, फळं, भाज्या, बियाणी, कलाकौशल्य जतन करणे अशा विविध गोष्टींचा यात समावेश आहे. यावेळी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, माजी नगरसेवक अफरोज राजगुरू, कीर्ती बोंद्रे, सचिन देसाई, संतोष भिजे तसंच नगरपालिका कर्मचारी आयोजक उपस्थित होते. हा महोत्सव 30 एप्रिलपर्यंत चालणार आहे. रामचंद्र कुडाळकर, कोकण नाव, सावंतवाडी.